नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सुप्रिया सरनाईक. चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री व एक जबाबदार मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्यांनी ते ताबडतोब मागे घेऊन या महाराष्ट्राची माफी मागावी. बहुतेक भाजपवाल्यांनी हे सत्र चालू केले असं म्हणायला हरकत नाही, कारण गेले 2 महिने झाले 3 महिने झाले की वारंवार कोण ना कोण या थोर पुरुषांबद्दल, थोर व्यक्तींबद्दल बोलत असतात. शिवाजी महाराज साहेब असो, त्याबद्दल वक्तव्य वारंवार मागच्या 2-3 महिन्यात होतात. आता काल परवाच चंद्रकांतदादांनी हे जे वक्तव्य केलं अतिशय वाईट वक्तव्य. तर मी राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो व पत्रकारांना ज्यांनी जे उद्देशून जे बोलले पत्रकारांच्या बाजूने आम्ही कायम राहू. यापुढं असं जर वक्तव्य झाले तर निश्चित त्यांचं वेगळं स्वरूपाचे आंदोलन व वेगळं हिंसक वळेल महाराष्ट्रात लागेल असं म्हणायला काय हरकत नाही. पुन्हा एकदा मी त्यांचा, चंद्रकांतदादांचा निषेध करतो.